माझ्याकडे त्यांनी पाठवलेली प्रश्नावली आहे आणि आज जी प्रश्नावली आली ती ऑफिशियली मला देण्यात आलेली आहे या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे आणि आता या प्रश्नावलीचा जो रुख आहे तो जणू काही मीच ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन केलं आणि म्हणून मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची प्रश्नावली आज होती गृहमंत्र्यांनी काही सांगितलं तरी माझे प्रिव्हिलेज काय आहेत ते मला माहिती आहे तथापि मी कालच घोषित केलं होतं की मी प्रिव्हिलेज वापरणार नाही त्यामुळे मी प्रिव्हिलेज न वापरता योग्य उत्तरं दिलेली आहेत केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टानेच कारवाई करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे सी बी आय कारवाई करताय अनेक लोकांची चौकशी चाललेली आहे अनेक पोलीस अधिकारी रोज तिथे जात आहेत त्यांचं बयान होत आहे काही लोक माफीचे साक्षीदार देखील झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांनीही कुठे व्यवहार झाला हे देखील सांगितलेलं आहे ही सगळी चौकशी सीबीआय चाललेली आहे मला वाटण्याचा विषय काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसतंय की राजकीय अभिनिवेशातनंच कारवाई चाललेली आहे माझा त्यांना एवढंच आव्हान आहे की वेळ राहता जर तुम्हीच या कांडाची चौकशी केली असती तुम्ही जर या घोटाळ्याची चौकशी केली असती सहा महिने सरकार त्याच्यावर बसून होतं कारण सरकार या ट्रान्सफर कांडमध्ये लिप्त होतं आता ते बाहेर येत आहे आता ते बाहेर येत आहे त्यामुळे त्याची चौकशी सोडून आमचे कांड बाहेर का आले याची चौकशी करणं यावरच हे लक्षात येत आहे की आमचे कांड कोणी बाहेर काढू नये आमचे घोटाळे कोणी बाहेर काढू नये याकरता दबाव चाललेला आहे अजित दादा काय म्हणाले मी ते ऐकलं नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मनातनं तरी हे नक्कीच वाटेल की अशा प्रकारची नोटीस देणं हे चुकीचं आहे आज मला पुन्हा येईन असं त्यांनी सांगितलेलं नाही <laughs> <laughs> ना मुळातच अधिकाऱ्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढू नये याकरता वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या जात आहेत अधिकाऱ्यांवर दबाव बनवला जातो आहे पण मला असं वाटतं त्यांनी किती दबाव बनवला तरी शेवटी अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की एक दिवस जेव्हा हे उघडकीस येतं त्यावेळी कोणी कोणी या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर येतात आणि मग तपास यंत्रणांसमोर अधिकाऱ्यांनाही जावं लागतं त्यामुळे अधिकारी या संदर्भात योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे उद्या गृहमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती नाही त्यांना जे उत्तर द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं आम्ही आमच्या मागणीवर कायम राहणार आहे काल जेव्हा वकील प्रवीण चव्हाण बोलले त्याचवेळी उद्याचं उत्तर काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मी ते एक्सपेक्टही केलेलं म्हणूनच मी काल माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी सगळी तयारी करून ठेवली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ संपूर्ण प्रकरण पुन्हा सीबीआयकडे गेलं पाहिजे याकरता हायकोर्टाला विनंती करू आणि हे सगळे पुरावे सीबीआयला सुपूर्द करू मे उनकोही चाहता चाहतो मैंने तो खुले मनसे बोला की जाने को तयार हो संजय राऊत रोज डर डर कर प्रेस कॉन्फरन्स लेते रोज केंद्रीय एजेंसी पर आरोप करते तो मुझे ऐसा लगता है। मैंने तो कहा कि मैं आने को तैयार हूं बुलाओ जहाँ बुलाना चाहते हो उनमें है हिम्मत है बोलने की नहीं है वो तो, है। है? 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 है। है तो। प्रेस कहते मुझे क्यों बुलाया मुझे क्यों बुलाया मुझे क्यों बुलाया कि संजय राउत जे मनाले मला नोटिस आल मी प्रेस कॉन्फरेंस घोषित के हो प्रिव्हिलेज असलं तरी ते प्रिव्हिलेज न वापरता मी त्या ठिकाणी जाणार आहे मला तर सरकारने विनंती केली की के तुम्ही येऊ नका पोलिसांनी विनंती केली की के आम्ही पाठवतो त्यामुळे आम्ही घाबरत नाही पण माझा सवाल आहे संजय राऊतांना जर अशा प्रकारची परिस्थिती आली ते का घाबरतात ते का एजन्सीजवर आरोप करतात ते का रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात मला का बोलवता मला का बोलवता मला का बोलवता असं ते का म्हणतात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हे कोणी लिहून दिलं असेल त्यांना मला माहिती नाही थोडी सुधारणा केली तर अधिक चांगलं हे तर त्यांना माहिती आहे पण तुम्ही पत्रकार आहात तिथे काय आहे कोणामध्ये घबराट आहे का कोणामध्ये काय आहे हे तुम्हाला समजतं त्यामुळे हा प्रश्न मला विचारायचे मीच तुम्हाला विचारतो सांगा आहे का